नमस्कार स्क्रीनवर नाव बघितल्यानंतर एकंदरीत तुम्हाला अंदाज लक्षात आलेला असेल की एमपीएससीचा जो बदललेला ट्रेंड आहे हा बदललेला ट्रेंड तुम्हाला काय सांगतो की दरवेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये आयोग आणखीन एक पातळी असं करत करत आपल्याला हे करतोय बरोबर मग 2019 पासून यापूर्वी आयोग शक्यतो अलंकार आणि वृत्तांवर प्रश्न विचारत नव्हता पण ज्यावेळेस आयोगाने चालू केला कार्यक्रम आयोग आयोग आहे पोलीस भरती तलाठी भरती नाही बरोबर आयोग आयोग आहे त्याची स्वतःची ती जी उंची आहे अभ्यासाची ती आयोग नेहमी ठेवायचा प्रयत्न करतो स्वतःचं एक वैशिष्ट्य मग त्याच वैशिष्ट्यातनं आयोगाने अलंकारांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि अलंकारांवर प्रश्न विचारत असताना आयोगाने मग ट्रॅडिशनल जी पारंपरिक पद्धतीने जी सरळ जात होतो आपण तर तिथं आयोग त्या पद्धतीनं जाईना गेला आयोगाने डायरेक्ट काय चालू केलं माहिती आहे का उत्प्रेक्षा विचारला तर ठीक आहे उत्प्रेक्षा पण उत्प्रेक्षेचे पोट प्रकार चालू केले मग ते तुमचा हेतुत्प्रेक्षा स्वरूपोत्प्रेक्षा वस्तुत्प्रेक्षा असेल किंवा तुमचा फलोत्प्रेक्षा असेल बरोबर मालोत्प्रेक्षा असेल वेगवेगळे प्रकारांवर आयोग यायला सुरुवात झालं त्याच पद्धतीने आयोगाने अतिशयोक्तीत गेला तर अतिशयोक्तीत रूपक अतिशयोक्ती आणली भेदक अतिशयोक्ती आणली म्हणजे जी अतिशयोक्तीचे सुद्धा पोट प्रकार आहेत त्या पद्धतीने आयोगाने गेलाय मग आपल्याला वाटतं यंदा की पुन्हा एकदा अलंकारावर जर प्रश्न आला तर आता उपमेवर 100% प्रश्न येऊ शकतो आणि मग आपण चालू करू उपमा पहिल्यांदा काय भानगड आहे काय नाही उपमा म्हणजे काय माहिती आहे का की जे अर्थालंकार आहे ते आपलं ह्या अर्थालंकारामध्ये तुम्ही नेहमी काय करता माहिती आहे का की कुणाची तरी तुलना कोणासोबत तरी करता बरोबर आपण काय करतो उदाहरणार्थ आपण म्हणताना म्हणलाव काय की लग्नाच्या आधी जे कार्यक्रम बरोबर ना कसं कशी आहे ती बरोबर ना कोणाबद्दल बोलायला लागलाव बरोबर तुम्ही वर्णन कोणाचं करणार आहेत तुम्ही मित्राला विचारलं ना कशी आहे ती तुम्ही वर्णन तिचं करायला लागलो बरोबर ना काय सांगू बेटे ती अप्सराच नीट बघा बरं का लग्नाच्या आधी सगळं असलंच असते कार्यक्रम लग्नाच्या आधी ती लयला असती ही मजनू असतो लग्न झाल्यावर आपोआप तिची लीलाबाई होते आणि ह्याचा मजनूराव होत असतो आता सुरू झाला कार्यक्रम नीट बघा बरं का मग तुमचा विषय काय आहे कोणाबद्दल बोलतोय कोणाचं वर्णन करतोय किंवा कोणाची तुलना करतोय हे झालं तुमच्यासाठी अलंकाराच्या दृष्टिकोनातनं बरोबर याला तुम्ही म्हणत असतात उपमेय मान्य ज्याचं वर्णन करायचं आहे तो विषय म्हणजेच हे तुमचं उपमेय ज्याला व्याकरणात तुम्ही प्रस्तुत असं सुद्धा म्हणायचं असतं बरोबर आणि हे तुम्ही बोलायचं याच्याबद्दल पण तुम्ही याची तुलना कोणाबरोबर करता याचं साम्य तुम्हाला कोणासारखं वाटायला लागलं अप्सरेसंग वाटायला लागले तुम्ही तुलना अप्सरेशी करताय म्हणजे हे झालं तुमच्यासाठी उपमान हेच असतं तुमचं अप्रस्तुत बरोबर का कार्यक्रम लक्षात यायला लागला का बरं आता भानगड आहे ठीक आहे तुम्हाला प्रत्येकाला ते मिळत नाही का काय बायको काळी असू नाही तर गोरी असू बरोबर आपापल्या जीवाला ती माधुरी असते मग त्यातला प्रकार आहे की बाबा तुम्ही तुमच्या बायकोचं तुम्ही तुमच्या तिची तुलना तुम्ही अप्सरेसंग करायला लागला मला फक्त प्रश्न पडतोय तुम्हाला बरोबर ना का उत्तर काय प्रश्न काय तुमचा का बरं तुम्ही अप्सरेसंग शूर्पणखी संघ का केली नाही बरोबर ना शूर्पणखी संघ का नाही सर काय राव का पाहताव तिचं दिसणंही ना सर दिसणं म्हणजे सुंदरता बघा बरं का सुरू झाला कार्यक्रम तुमचा म्हणजे कोणत्याही गोष्टीत एखादा जर का नाही 36 किलोचं पोरगा असेल तर त्याची तुलना तुम्ही म्हणायचा का हे बॅग भीम नाही आणि जर केली तर उपहासाने खरंय का खोटे मान्य आहे का नाही उपहासाने ना पण जर एखादा असा 110 किलोचा गडी असेल खुर्चीत बसत असेल खुर्ची उठायला लागला की खुर्चीसहित उठत असेल तुम्ही म्हणता भीम का दोघाचा लठ्ठपणा ही दोघातलं साम्य बरोबर तसं हिजं दिसणं म्हणजे तिचं सुंदर असणं हे काय ह्या दोघातलं साम्य मान्य आहे का नाही तुलना विनाकारण होत नसते खरंय का खोटे मग मित्रांनो तुम्ही विनाकारण तुलना होणार नाही ज्या घटकामुळे तुलना करणार आहात हा घटक म्हणजे तुमचा आहे साधारण धर्म याला व्याकरणात काय म्हणायचंय साधारण धर्म आता बघा बरं का ही तुलना तुम्ही काय म्हणलं माहिती आहे का कशी आहे भाऊ तुझी कशी आहे ती तुम्ही काय म्हणता काय सांगू तुला भोड्या ती अप्सरे सारखी आहे आता मला सांगा तुम्ही
तुम्ही दोघातलं तुलना करत असताना दोघातलं साम्य दाखवत असताना हा शब्द प्रयोग केला बरोबर ना जशी अप्सरा अप्सरा आली अगमाय जशी अप्सरा हा झाला तुमचा दोघातलं साम्य दाखवणारा साम्यवाचक शब्द कार्यक्रम कळालेला आहे का कार्यक्रम कळला ह्याच्यावरच हे जर कळलं तर तुम्हाला उपमा कळणार तर उत्प्रेक्षा कळणार तर रूपक कळणार तर अननवय कळणार तर व्यतिरेक कळणार तर अपनहुती कळणार हे सगळे अलंकार ह्या चार घटकांवर आहेत आणि हे जर कळलं असेल तुम्हाला तर कार्यक्रम पुढचा करून टाकू आणि मग मित्रांनो जर तुम्ही दोन गोष्टीतलं साम्य चमत्कृतीपूर्ण पद्धतीने व्यक्त करत असाल तर तो अलंकार असतो तुमचा कोणता उपमा अलंकार असतो मित्रांनो म्हणजे उपमा अलंकार म्हणत असताना तुम्ही हे शब्द कायम असतात जसा जेवी सदृश प्रमाणे गत परिसम सहित सारखा संपला हे शब्द आले डोळे झकून म्हणायचं अलंकार उपमा आहे पुन्हा सांगतो कोणतं गत परिसम सहित सारखा प्रमाणे हे शब्दच पाठ करून ठेवायचे कोणते कोणते पुन्हा एकदा सांगायला लावले बघा नीट नीट इथं लिहून दाखवतो तुम्हाला शब्द गत परिसम सहित सारखा प्रमाणे जेवी जसा सदृश हे शब्द असलेच पाहिजेत म्हणत नाही का तुम्ही आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आभाळागत आभाळासारखी खरे का नाही ह्या पद्धतीनं तुम्ही जर वर्णन करत असताना तुम्ही हे शब्द त्या दोघातलं साम्य दाखवत असताना वापरत असताल तर तो असतो तुमचा उपमा अलंकार माऊली नीटनीट काय का आता ठीक आहे कार्यक्रम कळला आता समजा आपण बोलत बोलत काय म्हणतो माहिती आहे का तिचे दात ना सर तिचे दात नवीन घेतो क्लिप बरोबर सर तिचे दात ना काय सांगू सर काय कोळसा वापरती मिश्री वापरती कोलगेट वापरती का काय वापरती काय की पण तिचे दात सर मोत्याप्रमाणे सुंदर आहेत बघा बरं का पोरांनो बघा तुलना कोणाची केली दाताची केली म्हणजे हे काय झालं उपमेय कशाशी केली मोत्यासंग केली म्हणजे हे काय झालं उपमान कशामुळं केली सुंदर आहेत सर शुभ्र आहेत शुभ्र बर ही शुभ्रता बरोबर का नाही हा झाला दोघातला साम्य म्हणजे साधारण धर्म आणि तुम्ही शब्द काय वापरला कसे मोत्याप्रमाणे सुंदर आहेत हा झाला तुमचा साम्यवाचक शब्द कार्यक्रम कळला का कार्यक्रम कळला आणि मग माऊली आता ही जर कळलं तर तुम्हाला शून्यच मिनिटात उपमेचे पोट प्रकार सांगतो जर बघा बरं का आता किस्सा काय व्हायला लागला हेच वाक्य मी असं सुद्धा म्हणेन कसं म्हणेन नीट बघा तुम्हाला आत्ता हे वाक्य काय म्हणले तिचे दात मोत्या प्रमाणे शुभ्र आहेत मला इमानदारीने सांगा तुम्ही इथं उपमा अलंकार आहे उपमा अलंकार होण्यासाठी मित्रांनो हो का हे चार घटक आवश्यक असतात एक उपमेय पाहिजेच दोन उपमान पाहिजेच तीन साम्यवाचक शब्द पाहिजेच आणि चार साधारण धर्म पाहिजेच खरं आहे का खोटं आहे पण हेच वाक्य जर मी असं म्हणलं कसं म्हणलं हेच वाक्य मी म्हणलं कसं ह्याला थोडंसं वरी करतो बोधले सर खाली घ्या नवीनच घेतलं का काय पेज बोधले सरने अरे बोधले बाबा की दर काय या पेज ठीक आहे चलो नवीन पेज घेतलं हेच वाक्य मी म्हणलं बघा मित्रांनो तिचे दात मोत्याप्रमाणे आहेत इमानदारीने सांगा दिसतंय बघा काय काय आले ज्याची तुलना करायची ते उपमेय आलाय का आलाय नीट बघा काय कशा संघ तुलना केली मोठ्या संघ केली म्हणजे उपमान आलं का आलं कोणत्या शब्दाने केली प्रमाणे ह्या शब्दाने केली म्हणजे साम्यवाचक शब्द आला का आला पण दोघात काय सारखं आहे त्याचं शुभ्रपणा दातांचा त्या दाताची सुंदरता इमानदारीने सांगा ज्याच्यामुळं तुलना केली तेच मिसिंग आहे काय मिसिंग आहे मित्रांनो साधारण धर्म मिसिंग आहे पाठीमागचं जर उदाहरण बघितलं तर किती घटक होते चारीच्या चारी घटक होते चार घटक लागतात चारी बी होते आता जर बघितलं तर किती घटक आहेत तीनच आहेत एक घटक लोप पावलाय लोप माऊली हिथनं सुरू झाला कार्यक्रम तुमचा जर उपमेसाठी आवश्यक असणारे चारीच्या चारी घटक उपस्थित असतील तर ही पूर्ण उपमा आहे यालाच व्याकरणात नाव आहे काय पूर्णोपमा
जर एक घटक लोप पावलेला असेल बरोबर कुठे गेला रे कुठे गेला तू पुढी हां बघर एक तीन आहेत एक समथिंग इज मिसिंग एक घटक लुप्त झाला लोप पावला हीच झाली तुमची लुप्तोपमा काय झाली लुप्तोपमा मौली मौली तुम्ही एकच दाखवायला लागलात कशी दाखवायला लागलात एक बघा आता ती कशी ती होय रंभा ए रंभे कुठे गेली ग इकडे इकडे हां ती कशी काय सांगू तुला ती तिचं वर्णन ती होय रंभा उर्वशी अगो माय रंभा उर्वशी अजून एखादीचं नाव फिव घ्या काय करीना करीना खाईच करीना मग कॅटरीना शाबास सारखी आहे इमानदारीने सांगा इमानदारीने तुलना किती जणाची चालू आहे एकाचीच म्हणजे उपमेय किती आहे एकच पण उपमेय असे साधर्म्य असणारी उपमान्य तू एकापेक्षा मगापासून एक एकच होतं का नाही बरोबर का नाही आता किती झाले एकापेक्षा जास्त उपमानांबरोबर तू तुलना दाखवायला लागला साधर्म्य दाखवायला लागला हीच झाला तुझा मालोपमा यालाच काय म्हणतात मालाच लागती हो मालोपमा कार्यक्रम कळला का कार्यक्रम कळला का आता नीटनीट कसं सांगा मी म्हणतोय ते योग्य आहे का मला सांगायचं तुम्ही की जर चारीचे चारी घटक अस्तित्वात आले असतील उपमेचे उपमान आहे उपमेय आहे साम्यवाचक शब्द आहे साधारण धर्म आहे ही झाली पूर्ण उपमा एक काहीतरी मिसिंग झालं ही झाली लुप्तोपमा एका उपमेयाला एकास अनेक उपमानं दाखवली ही झाली तुझी मालोपमा कधी कधी काय होतं माहिती आहे का कधी 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 किस्सा असा होतो आता बघा बरं का पोरांनो की तुम्ही जर ही काय म्हणायचं की तिची तुलना करणार आहेस तू ज्याच्याशी करायचे हे म्हणजे ही उपमेय झालं ज्याच्याशी तुलना करायची आहे तुम्हाला बरोबर ते जर निसर्गातलं वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थ नसेल आणि निवळ कवीच्या कल्पनेतलंच गोष्ट असेल बरोबर का नाही तर हिलाच म्हणायचं कल्पितोपमा कार्यक्रम कळला पुढे गेल्यावर उदाहरणात स्पष्ट दाखवतो तुम्हाला पण ही लक्षात राहू द्या तुम्ही काय की तिची जर तुलना तुम्ही कल्पनेतल्याच एखाद्या गोष्टीबरोबर होणार असेल तर ती झाली तुमची कल्पित उपमा आणि मित्रांनो जर कार्यक्रम एका क्रमाने चालायला लागला म्हणजे कसं की हे उपमेय हे समजा उपमान समजा नवीन हे उपमेय हे झालं उपमान आता नीटनीट काय का पहिलं चरण संपलं हे तर दुसऱ्या चरणामध्ये निर्वाह बरं का काय होतं हे होतं तुमचं उपमेय हे होतं तुमचं उपमान पहिल्या चरणात हे तर जर दुसऱ्या चरणात उपमेय उपमान झालं असेल आणि उपमान उपमेय झालं असेल तर यालाच म्हणतात म्हणजे पहिल्या वाक्यातलं उपमेय हे दुसऱ्या वाक्यात उपमान होत असेल पहिल्या वाक्यातलं उपमान दुसऱ्या वाक्यात उपमेय होत असेल तर यालाच म्हणतात उपमेयोपमा कार्यक्रम कळला असं गृहित धरतो आणि पटापटा पटापटा उदाहरणाकडे नेतो तुम्हाला बोलले सर उदाहरणं कुठे आहेत बघा नीटनेटका ह्या कल्पना सगळ्या तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत अशी अपेक्षा करतो सगळ्या कल्पना तुमच्या डोळ्यासमोर उभारलेल्या आहेत आणि जाता जाता तुम्हाला आणखीन एक सांगतो एम पी सी वाली गँग जी कोण असेल त्यांनी धडा 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 जर जर मी म्हणतोय तसं जर तुम्हाला वाटलं तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची आहे तर ऑनलाईन बॅच आपली एम पी सीची आहे अख्खी बॅच आहे रिव्हिजन बॅच आहे त्याच्यामध्ये सगळे घटक घेतलेले आहेत पटापटा पटापटा तुम्हाला उदाहरणं नेऊन दाखवतो चला उदाहरणं बोलले सर घ्या पूर्णोपमा काय म्हणते पूर्णोपमा की सांगितलं समजावून तर सांगितलं आता एक 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 उदाहरण तुमच्यासमोर मांडतो आणि मग पुढे नेतो बघा उदाहरणार्थ मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुरड्यांसारखे कशाची तुलना केली माऊली घरांची तुलना केली कोणासंग केली खुरड्यांसारखं केली बरोबर कोणत्या शब्दाने केली सारखी ह्या शब्दाने केली का केली त्यांचा आकार म्हणजे लहानपण कार्यक्रम कळला चारी घटक अस्तित्वात आहे म्हणून हे पूर्णोपमेचं उदाहरण आहे शक्यतो तुम्ही जे उदाहरणं बघता दैनंदिन ती पूर्णोपमे पूर्ण उपमेचीच असतात सावळ्याचं रंग तुझा पावसाळी नभापरी अगं माय म्हणजे काळीच आहे सावळ्याचं रंग तुझा पावसाळी नभापरी मित्रांनो बघा नीटनीटकं चारीच्या चारी शब्द तुमच्यासमोर चारी म्हणजे साम्यवाचक शब्द सगळेचे सगळे आलेले आहेत ही दैनंदिन उदाहरणं आहेत हिथं आपण काय लक्ष देत बसायचं नाही ठीक आहे आता आपण काय करू डायरेक्ट एक 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 आपलं पुढचं ह्याला जाऊ बघा हे आईचा आशीर्वाद
चंद्रासारखी दिखणी वधू मिळेल. अगं माय कशी कशी चंद्रासारखी. ही उदाहरणं बरं का नवीन ह्याच्यातलं लक्षात ठेवा. नवीन पॅटर्नमधले हे उपमेचं उदाहरण आहे उपमा अलंकाराचं, त्यात पूर्ण उपमा अलंकाराचं. कशी चंद्रासारखी देखणी वधू मिळेल आज संध्याकाळी ती चंद्रमुखी पहिली फुटपाथवरून, चंद्र भाकरीसारखा जळत राहिला रात्रभर. अगं माय चला या लुप्तोपमा. आता बघा इथं लुप्तोपमाला इथं जुनी उदाहरणं येते ती बघा इथं. आभाळागत माया तुझे आमावरी राहू दे. उदाहरण काय दिले, आभाळागत माया तुझे आमावरी राहू दे. नीटनेटकं बघा तुम्ही त्यांनी काय केली, तुलना कशाची केली, तुझं प्रेम बरोबर तुझी माया हे परमेश्वरा तुझी माया तुझं प्रेम कोणा संग केली नीट बघा, आभाळा संग केली शब्द पण आहे नीटनीट काय बघा, तुलना माये संग मायेची कोणाचा संग आभाळा संग, शब्द बी आला गत हा म्हणून उपमा अलंकार पण कशामुळं, जेवढं आभाळ विशाल आहे संपत नाही बरोबर ना, संपता संपत नाही, हे विशालपण जे आहे ते विशालपण असणारा साधारण धर्म लोप पावलेला आहे म्हणून हे लुप्तोपमेचं उदाहरण आहे. ठीक आहे आता बघा हे उदाहरण तुमची रेग्युलर माऊलीच्या दुग्धापुरी आले मृगाचे तुषार बुके झाल्या ताण्यासम तोंड पुसरी शिवार बरोबर की जी काय पाऊस जमीन ह्या संदर्भातलं हे वर्णन आपल्याला तिथं जायचं नाही, आपल्याला महत्त्वाच्या उदाहरणांकडं सरकायचं आहे. ठीक आहे जशी पुष्पा म्हणजे पुष्प मोगरी की परिमळा म्हणजे कस्तुरी, पुष्पात फुलात फुल कोणतं मोगऱ्याचं तसंच कस्तुरी, तशीच ही तुलना कुणाची केली मराठी भाषेची केली, पुढच्या ह्याच्यात मराठी भाषा आली तशी भाषा म्हणजे साजरी मराठी मराठी या भाषेत भाषा मग आमची मराठीची भाषा. आता बघा पटकन बघा हे दाखवतो हे उदाहरण, जुनी उदाहरणं आपल्याला पकडावी लागणार आहे ती का, आयोग सध्या जुन्या उदाहरणांवर खेळतोय. बघा व्यूही गमे सुभद्रा सुत गजयू थांत जेवी बालहरी, त्यावरी पडल्या सेना त्या मंथ मंथाद्रीवरी जेवी बालहरी. मोरोपंतांचं ही आहे उदाहरण घेतलं मोरोपंतांच्या ह्याच्यातून. ठीक आहे बघा आता काय म्हणते, व्यूही चक्रव्यूह गमे सुभद्रा सुत सुभद्रेचा सुत हे झालं उपमेय आणि ह्याची तुलना कोणाबरोबर केली बालहारी बरोबर केली, पण ज्याच्यामुळं केली तो साधारण धर्म हा लोप पावलेला असल्या कारणानं हेच तुमचं लुप्तोपमेचं उदाहरण आहे. त्यात सुद्धा धर्मच लोप पावला आहे, साधारण धर्म म्हणजे ज्याच्यामुळं तुलना करायची तो घटक म्हणून याला नाव आहे धर्मलुप्तेचं उदाहरण. ह्याला काय म्हणायचं लुप्ताच लुप्तोपमाच, पण त्यात सुद्धा काय लोप पावला धर्म म्हणून ही झाली धर्मलुप्ता. ठीक आहे चला खाली आलो बघा पुढे, भीम म्हणे कुंतीला ब्राह्मण समुदाय रडती कापूस, त्यांचे दुःख हराया अग्नीला भार काय कापूस. मोरोपंतांचंच ह्याच्यातनं उदाहरण आहे, भीम कुंतीला बोलतोय हा संवाद दाखवलेला आहे. ती काय म्हणते, अग्नीला कापसाचा भार होतो का वजन होतं का, नाही ना भाऊ, तसंच ह्या ब्राह्मणांचं दुःख हरण्यासाठी मी आहे, मला काय त्याचं लय वजन नाही, अशा संदर्भातला संवाद आहे. आणि इथं सुद्धा तुम्ही जर नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की इथं भीम काय म्हणतोय कुंतीला उदाहरण देताना देतोय कशाचं, कापसाचं आणि अग्नीचं, पण काय मिसिंग आहे हिथं, साधारण धर्म मिसिंग नाही माऊली, हिथं शब्दच मिसिंग आहे बरोबर का नाही. ज्या शब्दाने तुलना करायची जे वी जस जदृश प्रमाणे सारखा हेच शब्द नाही आणि म्हणून ही कसली लुप्तोमाच लुप्तोपमा पण लुप्त उपमाच आहे पण गर्भितोपमा असं तिला म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे आता सांगितलं तुम्हाला धर्मलुप्ता ही तुमचं गर्भितोपमा म्हणायचं, ह्याला गर्भित अर्थ त्याचा. ठीक आहे चला पुढचं हे काय म्हणते बघा, भगिनी मुखेची विनवा तन्मतीला उत्तराची वळविल, अति सहवासी वचमना कतक कलुषित वना निळ निवळेल. मोरोपंतांच्या ह्याच्यातनं घेतलंय त्यांचं साधं सोपं सरळ म्हणणं, कतक म्हणजे निवळीचं बी असतं, निवळी बी हे काय करतं गढूळ पाण्यात ती जर टाकलं तर ती गढूळ पाणी काय करतं स्वच्छ करतं. मग ही उत्तराचं उत्तरा जे आहे त्या उत्तरेचे शब्दच तिचं मन काय करत्याल ही निवळत्याल तिच्या मनात उफाळलेला राग असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग इथं सुद्धा मित्रांनो सादृश्यवाचक शब्द साम्य दाखवणारा हा शब्द लोप केलेला आहे लुप्त ठेवलेला आहे म्हणून हे सुद्धा तुमच्या गर्भितोपमेचं उदाहरण आहे. ठीक आहे आता आपण पटकन पुढच्या ह्याला वळूया. आपल्याला आता बघायचं आहे महत्त्वाचं तुमचा कल्पितोपमा हो का, कल्पितोपमा काय म्हणते कल्पितोपमा नीट बघा, उपमानाच्या ठिकाणी ज्याच्याशी तुलना करायची आहे ते बरोबर, मग चंद्र घेतला होता बरोबर ना, अप्सरा घेतली होती त्या पद्धतीनं उपमानाच्या ठिकाणी जर सृष्टीतलं कुठलाही
पदार्थ नसून उपमान केवळ आणि केवळ कवीच्या कल्पनेचीच निर्मिती आहे तेजीच कल्पना आहे तिथं कल्पित उपमा असते बघा कसं काय नितीला पासूनी सुटला कुटीला लालक पाश हा स्तना भोगी चंद्रावरुणी लोंबे मेरू नगी जेवी वासुकी भोगी कुणी बघितलंय ती काय म्हणतंय माहितीये का त्याचं साधारण ह्याचं भाषांतर काय सांगतोय नीटनेटकं बघा चंद्रावरून पृथ्वीवरील मेरू पर्वतावर लोंबणारा नाग ही उपमान आहे आता तुम्हीच सांगा ती तुम्ही बघितलाय एवढा मोठा नाग असतो ह्या सगळ्या कल्पना असं ना ही केवळ कवीच्या कल्पनेतला आहे म्हणून हिलाच काय म्हणायचं कल्पित उपमा तिलाच काही जण काय म्हणतात अभूतोपमा असं सुद्धा काही जण म्हणतात त्याला ठीक आहे लक्षात ठेवा हे उदाहरण ॲज इट इज बघून जायचं आपल्याला ठीक आहे बघा आता पुढचं बघा उपमेय उपमा कशी होती जेव्हा पहिल्या वाक्यातलं उपमेय आणि उपमान पहिल्या वाक्यातलं उपमेय उपमान दुसऱ्या वाक्यात गेल्यावर उपमेयाचं उपमान होत असेल उपमानाचं उपमेय होत असेल बरोबर मागील वाक्यातील उपमेय पुढील वाक्यात उपमान होते जे उपमान ते उपमेय होते असा क्रम जर सुरू झाला तर त्याला म्हणायचं उपमेय उपमा अलंकार उदाहरण दाखवतो आणि गाडी पुढे पळवतो बघा काय म्हणते कौमुदी समातनु तुझी खरी कौमुदी तरी तवतनु परी बघा सुरू झाला कार्यक्रम नेत्र अंबुजा समची भासती अंबुजे ही ती नयन शोभती काय मॅटर आहे चेक करा नीटनेटकं ते काय म्हणते माहिती का तुम्हाला पहिल्या वाक्यात तनू बरोबर का नाही हे उपमेय बरोबर कौमुदी हे उपमान आहे बरोबर पहिल्यांदा बरोबर कौमुदी सम कौमुदी सारखा म्हणजे ही तो उपमान आहे बरोबर हे उपमेय हीच दुसऱ्या वाक्यात काय झालं बघा कौमुदी तरी तव तनुपरी तनुसारखी म्हणजे तनू झालं उपमान आणि कौमुदी झाली उपमेय बरोबर का नाही कौमुदीची तुलना तनुसंग केली बरोबर ना बरोबर त्या पद्धतीने नेत्र अंबुजा समची भासती बघा नेत्र नेत्राची तुलना अंबुजा सम भासती अंबू अंबू अंबुजा सम भासती बरोबर ना म्हणजे कमळ कमळ अंबुज बरोबर ना पंकज सरोज नीरज अंबुज राजीव नलिनी अरविंद कमळाचे शब्द आहेत बरोबर मग नेत्र अंबुजा समची भासती कसे आहेत कमळासारखे मग आता दुसरे अंबुजे ही ते नयन शोभती आता अंबुज म्हणजे कमळ कसं डोळ्यात शोभतंय ती डोळ्यासंग शोभतंय म्हणजे आता नयन हे तर झालं तुमचं उपमान कार्यक्रम कळायला असेल आणि म्हणून हा झाला तुमचा काय उपमाच पण ही उपमा आता कसली झाली तुमची उपमेय उपमा म्हणायचं बरोबर उपमेयचं उपमान उपमानाचं उपमेय चला पुढचं उदाहरणाकडे जाऊया आता शेवटचं मालोपमा आपलं बघू आणि कार्यक्रम आपला आपला ह्याच्यात घेऊन टाकू चला बघा पटकन मालोपमा ठरलं एकाच आणि एक उपमेयाला एक उपमेय आणि त्याचं एकापेक्षा जास्त जणांबरोबर तुम्ही हे करणार बरोबर बघा आता उदाहरणार्थ हे जुनी उदाहरण आहे ती बरोबर रघुनाथ पंडित यांच्या ह्याच्यातनं उचललेलं जो धैर्य धरसा सहस्र करसा तेजे तमा दूरसा जो रत्नाकरसा गभीर सुरसा भूपा यशोहरसा याचे तिचं उदाहरण बघून जायचे ज्ञाता जो सरसावला नवरसा माझारी शृंगार रसा शोभे ताम्रा साक्ष तो नळ रसानाथ स्तव फारसा ह्या नळ जी आहे का हा शब्द ह्या नळाचीच तुलना केली नळ राजा हेच उपमेय आहे आणि ह्या उपमेयाची तुलना किती उपमानं लावलीत बघितले का तुम्ही हो का काय की बाबा सुरूच झाला कार्यक्रम की तुम्ही लावत असताना त्याची तुलना जो धैर्य धरसा पर्वत धर 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 पर्वत पर्वतासारखा धैर्य ज्याचं आहे सहस्र सूर्य सहस्र कर बरोबर ना त्याच्यासारखं त्याचं तेज आहे जी तमा दूर करतोय बरोबर का नाही इतकं आता हे तर सगळ्याचं करीत बसणार नाही सांगायचं काय जो म्हणजे कोण आहे हा जो म्हणजे नळराजा आणि ह्या नळराजाची तुलना करत असताना प्रत्येक वेळेस त्यांनी एकापेक्षा जास्त शब्द घेऊन त्याची तुलना केली म्हणजे उपमान एकापेक्षा जास्त दाखवले म्हणून हे मालोपमेचं उदाहरण आहे ठीक आहे चला माऊली पटकं पुढे अजून एक उदाहरण अनये जशी राज्यश्री दैन्याने जेवी होय पंडितता नलिनी जेवी हिमजले मान विषादे तशीच ती वनिता बघा वनिता ही एकमेव उपमे आणि त्याला मात्र राज्यश्री नलिनी पंडितता एकापेक्षा जास्त उपमान लावित गेला म्हणून मालोपमा आता बघा खाली अजून एकदा तो शरगरधर वरसा पविसा रविसा स्मरारी सायकसा पार्थ भुजांतई शिरला वाल्मिक माझी नागनायक असा मोरोपंतांच्या ह्याच्यातनच आहे शर हेच उपमेय फक्त
Antije upaman kon kon gur dhur wur pavi ravi smarari sayak aga mai munun malupama alankar. Thik aahe, tar mitranno ata ek paristhiti sangto tumhala ki tumhi pot prakarat shirat asthana hi pot prakar le hyachyatun hudkun 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 thevave lagtat. Thik aahe, best way sankalpana samjun gya as it is udaharan baga. जस्त है जत ही करें से नहीं ठीक है बेटू ऐसा पद्धति ना पुरचाय का दा उत्प्रेक्षा वगैरह अलंकार क्यों तो पुरे सितस्थाबु धन्यवाद.